रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी पाहूयात नाशिक जिल्ह्यामधून अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून भारतात व्यापाऱ्यांनी कांदा आयात करू नये यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे गेल्या आठवड्यात दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात केला आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतकऱ्याकडे साठवणूक केलेल्या रब्बी कांद्याचा मुबलक प्रमाणात साठा असून केंद्र सरकारही स्टॉकच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा साठवून ठेवत आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत आता कुठेतरी उत्पादन खर्चाच्या आसपास दर मिळत आहे मागील काही वर्षामध्ये कांद्याच्या दरात सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते सोबतच केंद्र सरकारच्या कांद्यावरील निर्यात शुल्क कांद्यावरील किमा, किमान किमान निर्यात मूल्य व नंतर थेट कांदा निर्यात बंदी या निर्णयामुळे कांदा दरात घसरण होऊन शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेले आहे अशातच गेल्या काही दिवसापासून दरात होणारी थोडीफार वाढ शेतकऱ्यांना थोडासा नफा मिळवून देऊ शकते असे असताना देशात कांदा आयात करून देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे शर्य षड्यंत्र रचले जात आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला पुढील काळात चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने तात्काळ अफगाणिस्तानसह इतर कोणत्याही देशातून भारतात कांदा आयात करता येऊच नये यासाठी शंभर टक्के कांदा आयातीवर बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे कांदा निर्यातीवरील शुल्कही पूर्ण हटवा केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये कांद्यावर वर निर्यात चाळीस टक्के शुल्क हे लागू केले त्यानंतर आश आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य लागू केले व डिसेंबर महिन्यात थेट संपूर्ण कांदा निर्यात बंदी केली सलग दहा महिने कांदा निर्यातीवर वेगवेगळे निर्बंध असताना लोकसभेच्या मतदानापूर्वी मे महिन्यात कांद्याची निर्यात बंदी सरकारने हटवली परंतु कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क व साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्ये यासाठी लागू केल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याची दरवाढ रोखल्या गेली या, या सरकारने हे चाळीस टक्के निर्यात शुल्क पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य मूल्य हेही तात्काळ हटवावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे या मागण्याचे निवेदन आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले असून निवेदनावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने जिल्हा समन्वयक भगवान जाधव सदस्य विश्वनाथ पाटील खंडू फडे आदींच्या सह्या आहेत केंद्र सरकारने तात्काळ कांदा आयातबंदीचे व निर्यातीवरील शुल्क पूर्णपणे हटवण्याचे वरील दोन्ही निर्णय घ्यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी निवेदनामधून दिलेला आहे मित्रांनो आज दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना देण्यासाठी भारत दिगोळे व काही शेतकरी गेले असता सदर निवेदन देताना जिल्हाधिकारी यांनी फोटो काढण्यास मनाई केली जिल्हाधिकाऱ्यांची ही कृती शेतकऱ्यांचा अपमान करणारी असून कोणत्या अधिकारात फोटो काढण्यास मनाई केली याचा खुलासा जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी करावा अशी मागणी आम्ही कांदा संघटनेकडून करत आहोत अशी माहिती भारत दिगोळे यांनी दिली तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा